या सरकारमध्ये त्याच्याशिवाय कामं होणार नाही. कामं करण्याकरता आपल्याला गेलं पाहिजे, सह्या करायला गडी साहेब पाहिजे. सर्वात पुढं माझ्या इथं सकाळी लोक जमली, त्याच्यामध्ये अफिडेविट केलं, कोल्यांनी केलं, आमच्या बावकीने केलं म्हणजे अशोकनी, सगळ्यांनी बाकीच्यांनी केलं आणि शपथविधीला गेलो. शपथविधीला पहिला शपथ उपमुख्यमंत्री म्हणून माझा, दुसरा सिनियरिटी प्रमाणे मला वाटतं भुजबळांचा, आणि बहुतेक तिसरा किंवा चौथा दिलीपरावांचा झाला. दिलीपराव वळसे पाटलाचा शपथविधी झाला की हजी सटकली. हे म्हणला की दादांनी ह्याला ह्यांना मंत्रिमंडळात घ्यायला नको होतं, दादा एकटे जिल्ह्यामध्ये गेले असते तरी आमची कामं झाली असती, आपलं काय आता जमणार नाही. त्याच्या डाव्या आणि उजव्या हाताला कोण आमदार बसले होते त्यांना त्यांनी कानात सांगितलं. मला घरी आल्या आल्या आमदारांनी सांगितलं असं असं अशोक म्हणत होता. आणि नंतर तो तिकडे गेला, त्याला दाखवले गाजर, त्याला साहेबांनी सांगितलं पुढच्या वेळेस तूच मंत्री. आता पुढच्या वेळेस मंत्री होण्याकरता त्यांनी कारखान्याची वाट लावली, बाकीच्या सगळ्यांची वाट लावली आणि मंत्री व्हायला निघाला. अरे पट्ट्या तू आमदारच कसा होतो ते बघतो, मंत्री होतो का? अजित पवारनी एकदा मनावर घेतलं तर मी म्हणणाऱ्यांना मी आमदार होऊन दिलं नाही. आता मी पण चॅलेंज देतो, तो आमदारच कसा होतो त्याही पद्धतीने बघतो. मी पण लोकांना सांगेन की अजित खरी अवकात काय आणि आम्ही काय कामं केली, त्या पद्धतीनं आपण सगळेजण त्या ठिकाणी पुढे जाऊया. मित्रांनो, एकंदरीतच मला आठवतंय आजच्या सभेच्या जागेवरच 2019 ला आपण सभा घेतली आणि अमोल कोल्हेंची उमेदवारी मी जाहीर करून प्रचाराचा नारळ फोडला. तेव्हापासून गेल्या आठवड्यापर्यंत घेतलेल्या कोपरा सभापर्यंत मांडवगण पासून तळेगावपर्यंत खासदार महोदय आलेच नाही. आणि या उलट शिवाजीराव आढळराव ज्यावेळेस 3 वेळेला खासदार होते 15 वर्ष, इथल्या अनेक कामांना त्यांनी निधी दिला, पराभूत झाल्यानंतर पण त्यांनी संपर्क ठेवला. मित्रांनो, मी DPDCचा तुमचा अध्यक्ष आहे, मी पण रवी बापू काळेला काही निधी दिला, त्याच्यामध्ये राजेंद्र कोरेकरला थोडा बहुत निधी दिला, बाकीच्यांनाही निधी देण्याचा माझा प्रयत्न आहे. तुम्ही का दादा पाटलाला पण दिला, तुम्ही काळजी करू नका. त्या संदर्भामध्ये आपण जे काम करणारे कार्यकर्ते आहेत DPDCमधनं त्यांना मदत करू, 25-15 निधी देऊ. DPDCचा, राज्य सरकारचा, जिल्हा परिषदेचा हा निधी मी तुम्हाला देईन, फक्त ज्यांच्या मार्फत जाईल त्यांनी निधीचं वाटप चोख केलं पाहिजे. माझ्याकडे अजिबात तक्रार येता कामा नये. आणि ज्या गावाला निधी जाईल त्यांनी पण निधीचं वाटप निधी नीटपणे खर्च केला पाहिजे, त्याला पाझर फुटता कामा नये इकडे तिकडं. तो पैसा खऱ्या अर्थाने कामावर खर्च झाला पाहिजे, अशा पद्धतीनं मी आपल्याला